नमस्कार, मी श्वेता पाटील. श्वेताज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे अतिशय सोपी आणि हेल्दी अशी खजूर बर्फी. चला मग वेळ न घालवता पाहूया साहित्य आणि कृती. इथे आपण घेतलेत अंजीर, काजू, बदाम, मनुका आणि तीळ. तुम्ही ते खसखसी वापरू शकता. आणि इथे मी अर्धा किलो खजूर घेतलेला आहे बिया काढून. सर्वात प्रथम आपण तीळ इथे बारीक गॅसवरती भाजून घेणार आहोत. तिळासोबत तुम्ही खसखस भाजून घेतलीत तरीसुद्धा चालणार आहे. त्याच्यानंतर आपण इथे बदाम, काजूचे काप, तुमच्याकडे पिस्ता असेल तुम्ही पिस्ताचेही काप इथे घालू शकता. काजू, बदाम, पिस्ता हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जितकं हवं तेवढं तुम्ही त्या बर्फीत वापरू शकता. ते बारीक असेवरती छानसे खरपूस होईपर्यंत भाजायचे आहेत. छानसे भाजून झालेत. आता मी एक चमचा साजूक तूप घातलेला आहे. अर्धा किलोला एक चमचा साजूक तूप पुरेसं असतं. तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता, पण डाएटवाल्यांसाठी तेवढं तूप सफिशंट असतं. आता त्याच्यामध्ये मी बिया काढलेला खजूर घालून घेते आहे. आणि हे सर्व रेसिपी आपल्याला बारीक गॅसवरच करायची आहे. आता ते पूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे. पुढचे 5 ते 7 मिनटं आपण हे बारीक असेवरतीच मिक्स करत राहणार आहोत. बारीक गॅसवरती आपण आता हे एकजीव करून घेतलेलं आहे. 5 ते 7 मिनटांनी ह्याचा आपोआप असा एक गोळा तयार व्हायला स्टार्ट होईल. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये काजूचे तुकडे, बदाम, तुमच्याकडे जे काही जिन्नस आपण भाजून घेतलेले आहेत ते त्याच्यात टाकून घेणार आहोत. तसेच अंजीरचे तुकडे आणि मनुका याही गोष्टी आपण त्याच्यामध्ये एकजीव करणार आहोत. अंजीर आणि मनुका आपण तुपावरती भाजून नव्हते घेतलेले, ते आपण डायरेक्ट घालणार आहोत. त्यामुळे अंजीरचा जो क्रंचीनेस असतो तो मध्ये मध्ये बर्फीत लागतो आणि बर्फी ही खायला खूप सुंदर आणि रुचकर अशी लागते. अतिशय सुंदर अशी बर्फी होते कमी खर्चामध्ये आणि अतिशय हेल्दी अशी रेसिपी होते. आपल्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण खजूर किंवा कुठलेही ड्रायफ्रूट्स खायला आपल्याला वेळ नसतो, पण ही बर्फी करून ठेवली तर ही आठवडाभर अशीच सुंदर फ्रीजमध्ये राहते. अशा पद्धतीने आपला एक छानसा बर्फीचा हा जे बॅटर आहे ते एकजीव होत आहे. ते व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. त्याचा एक व्यवस्थित असा गोळा बनत आला की आपण गॅस बंद करणार आहोत. आता मी हे सर्व एका फॉईलमध्ये काढून घेते आहे. तुम्ही फॉईलच्या ऐवजी प्लास्टिकचा पेपर वापरलात तरीही चालणार आहे. जर प्लास्टिक किंवा फॉईल हे दोन्ही वापरायचं नसेल तर तुम्ही ही बर्फी ताटामध्ये सुद्धा पसरवून लावू शकता, पण फॉईलमध्ये लावल्याने ती व्यवस्थित तिचा रोल करून आपल्याला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवता येतो आणि त्याचा आकारही जसा दुकानामध्ये बर्फी मिळते सेम तसाच येतो. आता हे सारण थोडं गरम असतानाच आपण त्याला व्यवस्थित पीठ जसं मळून घेतो त्याप्रमाणे त्याचा एक गोल बनवून घेणार आहोत. छानपैकी ते आपण लावून घेतो आहे व्यवस्थित असं फॉईलवरती. त्याचा असा मी एक रोल बनवलेला आहे. आता या रोलवरती मी भाजलेले तीळ थोडे पसरून घेते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लावून घ्या, नसेल आवडत तर नाही लावलेत तरीही चालतात. तुम्ही खसखसही लावू शकता. व्यवस्थित मी दोन्ही बाजूंनी तीळ लावून घेते. मला तीळ फार आवडतात आणि ते लागतातही छान. तर आपण ते छानपैकी असे लावून घेतो आहे आणि दिसायलाही खूप सुंदर अशी ही बर्फी दिसते. असे मी लावून घेतलेत व्यवस्थित. आता आपण या फॉईलचा घट्ट असा एक रोल करणार आहोत. तुमच्याकडे प्लास्टिक असेल तर तुम्ही प्लास्टिकमध्येही ठेवून त्याचा रोल केलात तरीही चालेल. हा व्यवस्थित असा रोल करून आपण त्याला फ्रीजमध्ये 1 ते 2 तासासाठी सेट करायला ठेवणार आहोत. छान असा व्यवस्थित रोल करायचा आहे. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित असा हा रोल पॅक करून झालेला आहे. आता या रोलला मी 2 तासासाठी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवणार आहे. 2 तास झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. मी आता हळूहळू हा रोल फॉईलपासून वेगळा करते. व्यवस्थित फॉईल काढून घ्यायची आहे. कुठेही फॉईल ठेवू नका, व्यवस्थित काढून घ्या. खूप रोल खूपच सुंदर असा झालेला आहे.
आता त्याला आपण सुरीच्या मदतीने तुम्हाला जसे हवेत तेवढ्या साईजचे मध्यमासे आकाराचे तुकडे कट करून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही खूपच छान असे तुकडे पडत आहेत. अर्धा किलोमध्ये बरीचशी बर्फी होते आणि खायलाही खूप सुंदर लागते. अशा पद्धतीने आपली इथे खजूर बर्फी तयार आहे. तुम्हीही करून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली आजची रेसिपी. आणि नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका श्वेताज किचन. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.